देशात जे चाललं आहे त्याचं अनुकरण करून त्यापेक्षा चांगलं निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असून प्लास्टिक मुक्ती घनकचरा व्यवस्थापनासारखे प्रकल्प शहराचे वैभव म्हणूनच राबविले गेले पाहिजेत असं प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल येथे केलं. पनवेल नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत स्मार्ट सिटी प्रगत परिसर व्यवस्थापन प्लास्टिक निर्मूलन या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. शनिवारी 25 जुलै रोजी पनवेल शहरातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेस नगराध्यक्ष चारुशीला घरत, उपनगराध्यक्ष मदन कोळी, शिवसेना गटनेते नगरसेवक रमेश गुडेकर, नगरसेवक जयंत पगडे, एकनाथ गायकवाड, गणेश कडू, राजू सोनी, प्रार्थना वाघे, सुनीता घरत, गव्हाणच्या सरपंच रत्नप्रभा घरत, प्रमिला कुरगुडे, मुख्याधिकारी मंगेश चितळे, अतिरिक्त मुख्याधिकारी चारुशीला पंडित, पालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख, शहरातील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक तसेच कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या या विषयावरील विशेष अधिकारी सीमा रेडकर, वेंगुर्ला नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे उपस्थित होते. कार्यशाळेचं उद्घाटन नगराध्यक्ष चारुशीला घरत यांच्या हस्ते करण्यात आलं. देशात जे चांगलं आहे त्याचं अनुकरण करून त्यापेक्षा चांगलं निर्माण करण्याचे आमचे प्रयत्न असून प्लास्टिक मुक्ती घनकचरा व्यवस्थापनासारखे प्रकल्प शहराचे वैभव म्हणूनच राबविले गेले पाहिजेत असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केलं. घराच्या बाहेर पडलो की मग मात्र आमची मानसिकता आहे ही 1857 किंवा त्याच्याही आधीची आम्ही बाबा आदमच्या काळातली आम्हाला त्या ठिकाणी आहे की त्या मनोवृत्तीमध्ये आम्ही बदल करायला तयार नाही. त्याच्या बाबतीमध्ये मात्र आम्ही सुधारायला तयार नाही आहोत. आम्ही आमच्या स्वतःसाठी सगळ्यात आधुनिक काय वापरता येईल याचा विचार जर करतोय तर आम्ही स्वतःच्या दैनंदिन जीवनाबरोबर आमच्या शेजारचा जो परिसर आहे त्याच्यासाठी हा विचार का करणार नाही. आम्ही आमच्यापैकी कोणी परदेशात जात असू आम्ही टीव्हीवर बघतोय, आम्ही इंटरनेटवर पाहतोय, त्या ठिकाणी आम्ही वर्णन करून सांगू की कसं सिंगापूर स्वच्छ आहे, कसं जपान या ठिकाणी शिस्तबद्ध आहे. मग ही शिस्तबद्धता अचानक आली का? आपण या ठिकाणी सांगितलं की ही शिस्तबद्धता अनेक वर्षांच्या सवयीमधून निर्माण झालेली आहे. खरंच मनापासून आभार व्यक्त केलं पाहिजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं की त्यांनी या दृष्टिकोनातून आम्हाला एक संकल्पना दिली. त्यांनी सांगितलंय की छोट्या छोट्या गोष्टींमधून आम्हाला मोठं घडवायचं आहे, खूप मोठी स्वप्न बघायची आणि ती पूर्णच होणार नाही, त्यापेक्षा छोटं काहीतरी या ठिकाणी मनामध्ये आणूया आणि आमच्या क्षेत्रापुरतं तरी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया हे त्यांनी सांगितलं. त्याची अंमलबजावणी व्हायला सुरुवात झाली आणि आज देशभरामध्ये अनेक ठिकाणी ही संकल्पना राबवण्याच्या दृष्टिकोनातून लोकांच्या मध्ये जागरूकता ही निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या विशेष अधिकारी सीमा रेडेकर तसेच वेंगुर्ला नगरपालिकेचे मुख्य अधिकारी रामदास कोकरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं. हा ऍक्टिव्हिटीज मध्ये काय जसं मी सांगितलं ड्रायवेस्ट आहे, त्याच्यानंतर स्पेशल व्हेकल्स फॉर कलेक्शन, क्लीन अप कॅम्पेन आम्ही घेतो आणि डबे काढलेत आणि जसं डस्टबिन फ्री शहर म्हणजे बऱ्याचशा युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा इव्हन आपल्या शहरांमध्ये पण भारतामध्ये पण काय की कचऱ्याचे डबेच नसतील तर घाण दिसणार नाही. म्हणजे प्रत्येकाने जर आपला डबा ठेवला, झोपडपट्ट्यांमध्ये तुम्हाला हे दिसतं की जनरली लोक 3 ते 4 म्हणजे ऍक्च्युली मी शूट केलंय जेव्हा वर्ल्ड बँक प्रोजेक्टमध्ये मी होते तेव्हा, तर दिवसात ना ऍव्हरेज 3 ते 4 वेळेस एका कुटुंबातला माणूस आणून कचरा टाकतो आणि त्या झोपडपट्टीत कोणालाही डबा माझ्या घराजवळ नको म्हणून ते डबे कमी होतात. ऍक्च्युली पैसे कमी आहेत असा प्रकार नाही आहे आमच्याकडे, पण लोकांना डबा आमच्याजवळ नको म्हणून 2 डबे असतात. तो सकाळी एकदा सर्व्हिस देणार, दुपारी एकदा, पण दुपार रात्री दिवसभर तो कचरा टाकला जातो. अपार्टमेंट्स किंवा बिल्डिंगमध्ये दिवसातनं एकदा येतो म्हणून तुम्हाला तो कचरा रस्त्याच्या बाहेर दिसत नाही. आता कचरा येतो कुठून? बेसिकली हा वस्त्यांमधनं किंवा कमर्शियल गाड्यावाले आहेत, डोसेवाले, इडलीवाले, त्याच्यानंतर तुमचे वडापाववाले वगैरे, तो रात्री जनरली मोठ्या प्रमाणात कचरा आणून डब्यावर टाकतात. तर ह्याचं सुद्धा सिस्टम आम्ही नाईट कलेक्शनमध्ये केलंय की रात्री गाड्या जाऊन ह्या स्पेसिफिक ज्या कमर्शियल लेन्स आहेत तिथनं आम्ही नाईट कलेक्शन आणि हॉटेल कलेक्शन आणि फूड रिलेटेड टू स्लॉटर हाऊस वेस्ट जे आहे ते पण आमचं कलेक्शन नाईट कलेक्शन होतं आणि ते डम्पिंगला जातं. 15 ऑगस्ट 2010 आम्ही संपूर्ण शहरातील ज्यावेळेस प्लास्टिक गोळा केलं त्यावेळेस 10 टन प्लॅस्टिक गोळा झालं आणि त्यानंतर सर्वांना आम्ही विनंती केली की या पुढे तुम्ही आणू नका आणि अशा प्रकारे पर्यायी पिशव्या तेवढ्याच प्रमाणात आम्ही उपलब्ध केल्यामुळं आणि जनजागृतीमुळं लोकांच्या मनावर परिणाम झाला आणि त्या गोष्टीचं अॅडॅप्टेशन सुरू झालं आणि नंतर 6 सप्टेंबर 2010 आम्ही एक सर्व्हे केला त्यावेळेस असं जाणवलं की दररोज दापोलीमध्ये 1 टन कॅरीबॅगचा वापर होत होता आणि तो बंद झाल्यामुळे आमच्या महिला भगिनी ज्या पिशव्या निर्माण करायला लागल्या त्याला दररोज 4000 रुपयाचा रोजगार निर्माण झाला. म्हणजे आमच्या स्थानिक लोकांना तो रोजगार मिळाला
आणि कॅरी बॅग हे बाहेरचं उत्पादन आहे, बाहेर पैसा जातो, त्यापेक्षा आमच्या महिलांना तो पैसा उपलब्ध मिळू लागला. प्रत्येक महिलेचा खर्च त्यातून भागू लागला. आणि सर्वात महत्वाचं, ही मोहीम आपली आहे एवढी जाणीव लोकांमध्ये निर्माण होणे इतपत त्या मोहिमेचा प्रसार चांगल्या पद्धतीने झाला. तर अशा प्रकारे आम्ही ही मोहीम यशस्वी करू शकलो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, एक सर्वसाधारणपणे कुठल्याही कार्यालयात नागरिक भांडायला जात नाही, पण नगरपालिकेत हक्काने भांडायला येतो. आणि नगरपालिका सगळ्यात सॉफ्ट टार्गेट असतं भांडण्याचं, त्यामुळे प्रत्येक भांडण्याची प्रॅक्टिस ही नगरपालिकेतच करतो. इतर ठिकाणी त्याला भांडायला सहजासहजी संधी मिळत नाही. याचं कारण काय आहे? नगरपालिका ही सेवा देणारं क्षेत्र आहे. आपण स्वच्छता, पाणी पुरवठा, अनेक विविध बाबी त्यांना आपण सोयी सुविधा देत असतो. आणि मी दापोलीमध्ये शून्य कचरा मोहीम ज्यावेळेस राबवली, प्लॅस्टिक निर्मूलनानंतर बायोगॅस त्याच्यावर ओल्या कचऱ्यावर सुरू केला आणि बायोगॅस मधून वीज निर्मिती केली, शून्य कचरा मोहीम ज्यावेळेस राबवली, त्यावेळेस असं जाणवलं की मी घंटागाड्या आम्ही प्रत्येक दारोदार फिरवल्या. परंतु काही लोकांना अशी खोडसाळ सवय असते, तो सकाळी उठत नाही, आपली घंटागाडी जाते त्यावेळेस, मग तो कचरा टाकत नाही. मग आम्ही असं केलं की ह्यांच्या मोडच शोधल्या, हा किती वाजता कचरा टाकतो? रात्री 10 वाजता टाकतो, रात्री 11 वाजता टाकतो, कोण चायनीज सेंटरवाला रात्री 2 वाजता टाकतो. अक्षरशः आम्ही 3-4 महिने रात्रंदिवस मेहनत घेतली आणि ते कचरा कोणत्या वेळेत टाकतो तो शोधून काढला. त्याला त्याच्यावर गुन्हे दाखल केले आणि पोलिसांना सांगितलं ह्याला 10 वाजता कोर्टात न्यायचं आणि 2 वाजता फक्त हजर करायचा, तेवढ्या वेळात नुसता बसवून ठेवायचा. दुसऱ्या दिवशी पेपरला भन्नाट बातमी आली पाहिजे, निर्लज्जी माणसं अशी आहेत. आणि अक्षरशः यांना धडा शिकवला आणि ह्यांच्यावर ह्यांना लाजीरवाणी परिस्थिती त्यांची केली आणि त्यानंतर कुठेही कुणीही उघड्यावर कचरा टाकला नाही. आम्ही ज्यावेळेस सुविधा देतो, पहिलं आमचं काम आहे आम्ही पर्याय तर 100% देणार. पर्याय दिल्यानंतर मात्र असं गलतानपणा करता कामा नाही. त्यांच्यावर आम्ही आळा घातला आणि अशा प्रकारे शून्य कचरा मोहीम ही 100% यशस्वी झाली. ती अद्यापही यशस्वी आहे. दापोलीमध्ये तुम्ही कधीही जावा, तुम्हाला कुणीही कॅरी बॅग देणार नाही, कचरा उघड्यावर टाकलेला दिसणार नाही. ह्या ज्या 2010 मध्ये आम्ही सवय लावल्या त्या कंटिन्यू आहे. आणि दापोलीतला प्रत्येक नागरिकाला या गोष्टीचा अभिमान आहे की आमचं शहर स्वच्छ आहे.